दोन जीवांचं प्रेम, ओहो आयुष अयुनी अवनी, ओ माय गॉड क्यूट फॅमिली, पार्ट 342 आफ्टर सो लॉंग टाईम. सो पार्ट 341 बघितलं आपण, अयुनीला घरी घेऊन येतात आणि मग मस्त अयुनीचं वेलकम करतात. अयुनी घरी आली म्हणून अयुनीची आई स्पेशल जेवण ठेवतात सर्वांचं, ज्यात शुक्रिया आणि गुडिया इन्व्हायटेड असतात. सो आता पुढे बघू. ओहो शुक्रिया अँड गुडिया. सो इवनिंग ॲट 6 PM आयुषची मम्मा स्वयंपाकची तयारी करतात आणि अवनी मस्त अयुनीला घेऊन हॉलमध्ये बसलेली असते आणि आयुष जे काही छोटे मोठे कामं असतात घरची ते करत असतो. ओके सो आफ्टर सम टाईम आयुष अयुनीजवळ येतो आणि अयुनीच्या मस्त लाड करतो, पण अयुनी झोपलेली असते आणि त्यात अवनी आयुषला बोलते की तिला शांत झोपू द्या. हो ना हो झोपू द्या हो. मग आयुष बोलतो ए थांब गं तू, आमच्या बाप लेकीच्या मध्ये यायचं नाही, कळलं ना? आमची टीम खूप स्ट्रॉंग आहे बरं का. चुकून आमच्या दोघांमधून कुणाला राग आला ना तर सोडणार नाही. ओहो धमकी. अवनी बोलते बाप रे तुमच्या दोघांची धमकी, इतकी डेंजर धमकी देत आहात की चक्का मला ऐकूनच भीती वाटायला लागली. अय्यो. मग आयुष बोलतो हो मग भीती वाटण्यासारखीच आमची टीम आहे ना, सो भीती वाटायलाच पाहिजे. होना का शोना बेबी. अवनी बोलते अय्यो किती घाण मुलगी, क्वेश्चन करून झाल्या लगेच डोळे उघडून बघायला लागली. फक्त तुम्ही दोघी मिळून मला काहीतरी त्रास द्या मग बघा कशी पिटाई करते दोघांची. अय्यो पिटाई फ्रॉम मम्मा. आयुष बोलतो आम्हाला हात तर लावून दाखव का तू फक्त, मग बघशील आम्ही तुला पिलो पिलोने कसे मारतो तर. ओ माय गॉड. अवनी बोलते अय्यो हो का, मला पिलोने मारल्यावर बेबीला मिल्क कोण देणार, तुला किसी करायला बायको कुठून येणार, या दोन गोष्टीसाठी नालायक तुम्हाला दोघांना माझ्याजवळच यावं लागणार आहे, कळलं ना? ह्या गोष्टीमध्ये तर नक्कीच. आयुष बोलतो अगं हो ग आम्ही तर विचारच नाही केलो, बट इट्स ओके आम्ही बघून घेऊ. आय मीन मस्त तुझ्या जवळ येऊन छान तुला हक करणार, किसी करणार आणि मग टाईट हक करून राहणार तो आम्हाला माफ करेपर्यंत. अय्यो. अवनी बोलते अजिबात नाही हो, कितीही टाईट हक केले तरी मी काही माफ करणार नाही आहे हो, तुम्हाला दोघांना पण उठापाशा काढायला लावणार, मग आधी मग माफ माफ करणार. सो स्वीट. आयुष बोलतो वा म्हणजे आमच्यावर तुझं प्रेमच नाही ना जे तू आम्हाला उठापाशा काढायला लावून माफ करणार. ओहो. अवनी बोलते प्रेम वगैरे सर्व आहे, सो प्लीज तू आता असलं काहीतरी बोलून उगाच इमोशनल ब्लॅकमेल करू नको. हां इमोशनल ब्लॅकमेलिंग गुड गुड. आयुष्याने असंच मस्त बोलत असतात अयुनीला घेऊन आणि तेवढ्यात शुक्रिया येतात. ओहो. सो शुभ बोलतो ओहो छोटी फॅमिली क्यूट फॅमिली काय चाललं आहे, काय चाललं आहे. आयुष बोलतो अरे शुक्रिया या या. अयुनी बघ ना मस्त झोपेत आहे तरी बोलणं ऐकून हळूच हसते, हळूच हसते, हळूच क्यूट बेबी. मग शुभ बोलतो हां मग बरोबर आहे ना, तिला माहिती आहे की तिचे मम्मा पप्पा तिच्याशी गप्पा मारत आहे, सो ती ऐकून रिप्लाय करणारच. करेक्ट. मग आयुष बोलतो पण खरंच लग्नानंतरची खरी मजे जर लाईफ जगायची असेल ना तर घरात बेबी आल्यावरच ती लाईफ जगता येते. एक आतून फील येतो दॅट आय एम मॅरिड अँड आय हॅव अ क्यूट प्रिन्सेस क्वीन ऑल्सो. करेक्ट. बात मी दम आयुषके सब दिशात. अवनी बोलते हे अगदी बरोबर बोललो आयुष, अयुनी आल्यापासून मलासुद्धा कम्प्लीट वाटत आहे, अयुनीच्या आधी काहीतरी मिसिंग वाटायचं बट नाऊ इट्स कम्प्लीट. ओहो सो क्यूट. सो गाईज नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून. पुढल्या पार्ट 343 बघू, यावर कोण काय बोलतात आणि पुढे सुद्धा काय बोलणं होतं सर्वांचं आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय होईल हे सुद्धा बघू. सो रायटर अँड एडिटर शू.